बाबा रे आपण ना पहिले ऍटम बॉम्ब उडवूया. ऍटम बॉम्ब काय चाललंय? दिवाळीत फटाके महाग होतात म्हणून आता फोडताय? अहो असं काय करताय? तुम्ही प्रमोशनची बातमी घेऊन आलाय ना. अभिनंदन रणजित अभिनंदन. नाही ते जरा काय हो कधी बसताय वरच्या खुर्चीवर? कसला वरच्या खुर्चीवर बसतोय तो? आता ह्याच्यावर घरी बसायची वेळ आलेली आहे. म्हणजे तस मी पोस्टात जाऊन आलो. कशाला? पार्सल म्हणून? अहो नाही, इथे मला कळलं की तुला पोस्टातून काढून टाकलंय. काय? हा ते जरा जेवण झालं होतं दुपारचं तर माझा डोळा लागला तेवढा साहेब आले. मी त्यांना सांगितलं मी रोज नाही झोपत पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. ग बघितलं तुम्ही? बापाने तुम्हाला सांगितलं होतं ना की प्रमोशन होणार नाही म्हणून, पण तुम्हाला पटलं नव्हतं ते. तुम्ही अजूनही ओळखलं नाहीये बाबांना. ओळखलं नाही पण आता बरोबर ओळख पटवून देतो. म्हणजे काय म्हणाला होतास तू? जर का प्रमोशन झालं नाही तर आयुष्यभर माझी सेवा करशील. ते असंच ते चल, इथून जवळच माझं प्रवचन आहे, इथे माझ्या सेवेत स्वतःला वाहून घे. ठीक आहे चल चल. विद्वंस दिलेले शब्द कधीच मोडत नाहीत. प्रमोशन नाही तर नाही, निदान प्रवचन आलं तरी चल चल. तथास्तु तथास्तु. अरे चला 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 कामाला लागा कामाला लागा. चला चला. रणजीत बाळ रणजीत. हा उठ 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 बाळा उठ. मन प्रसन्न झालं. अरे रणजीत बाळा उठ, काम आहेत आपल्याला अजून. अरे 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 असं नाही करायचं, कामामुळे त्रास होतो मला कल्पना आहे. हे बघ इथे आतमध्ये माझ्या नव्या पादुका आहेत, त्या घेऊन ये. आज त्यांची पूजा आहे ना. जा जा या पादुका पादुका घेऊन ये घेऊन ये. तथा असतो या बाबा. आहो नमस्कार करा. चल चल. हो पादुका ठेवायच्या आहेत ना, नमस्कार करा आधी. रणजीत तुझं प्रत्कल्याण असो. ये एक काम कर, या पादुका इथे नेऊन ठेव. जा आहो. बाबा नमस्कार करते. तथा असतो. अगदी जीव राहावेनासा झाला म्हणून इथपर्यंत आले. काळजी घ्या. हो नाही त्यांना सवय नाही ना या कामांची म्हणून म्हटलं. तू मुळीच काळजी करू नको, मी आहे ना. हे आय आय घ्या पाणी घ्या. आज मी खरंच धन्य. आज तुमच्या हातून सावरे बाबांची सेवा घडली. खरंच जगातलं मोठं पुण्य तुम्हाला लाभलेलं आहे. पुण्यवान माणूस झाला आहात तुम्ही. पाणी पाज नाही तर कैलासवासी होईन. तुम्ही पहिलेच नाही का? आणि असं काय बोलायचं कैलासवासी वगैरे. अहो आज तुमचं आयुष्य वाढलंय. चावरे बाबांची सेवा केली तुम्ही. आणि हो चावरे बाबांना सुद्धा तुमची सेवा खूप आवडली आहे बर का? त्याला ना आवडायला काय झालं, सगळे स्पेअर पार्ट ढिले झालेत माझे. मी परत नाही जाणार तिकडे राबायला. असं कसं बोलून चालेल?
हे बघा चावरे बाबांचं ऐकलं नाही ना म्हणून ही वेळ आली तुमच्यावर सस्पेंड व्हावं लागलं म्हणून सांगते आता तरी विचार करा चावरे बाबांचा मान राखा भाग्यदेव होईल तुमचा भाग्योदयाचं माहिती नाही पण या रेटने सेवा करत राहिलो ना ते ऍडमिट नक्की होईल तुम्ही ना हॅलो हा जय हो चावरे बाबा अहो मठातून पोहणे मठातून कोणाचा त्या माठाचा गप्प बसाव हा बोला माठ मनोहर हा हा बोला भक्त मनोहर काय खुद्द बाबांनी जय हो चावरे बाबा हो हो ठेवते ठेवते अहो ऐकलत का आज मी आनंदाने वेडी होईल का चावरे पळून गेला नाही हो अहो बाबांना तुमचा सेवाभावी स्वभाव प्रचंड आवडलेला आहे म्हणूनच प्रवचन काळात त्यांनी तुम्हाला एक खास सेवा दिलेली आहे कोणती सेवा प्रवचन काळात भाविकांच्या काय चपला सांभाळण्याची काय लवकर द्या अहो शांत राहा तुम्ही लक्ष देऊन काम करा बरं मग आता काय विदाउट लक्ष काम करतोय देगडे नाही नाही झालं अजून बाबा जलपान करताय यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय नाही हो रणजित दादा तू इथे सेवादान करतोयस उचलून दे आता चल उचलून दे मी देतो पण काय रे तुझी अवस्था अरे 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 पोस्टात तू हेड क्लर्क पदावर असलेला माणूस ही असली कसली काम करतो जा जा चल जा प्रवचनाला जा तुम्ही नका ना लक्ष देऊ दुर्लक्ष हा माणूस चप्पल सांभाळणार अगं चेहऱ्यावरून चप्पल चोर वाटतोय सॉरी सॉरी अहो ध्यान चप्पल ठीक आहे बाबा सांभाळ नीट हा इथं पावित्र्य आणि शांतता राखा दया मी शांतच आहे सारखं सारखं बोलू नकोस आई मी बघ बाबा तुम्ही ऐक मी शांत व्हा मला माहिती आहे ऑफिसमधून सस्पेंड होणं या चावरे बाबाची सेवा करणं याचा तुम्हाला खूप त्रास होतोय पण काळजी करू नका मी आहे या राबवून घेणाऱ्या चावरे बाबाचं काय करायचं ना ते मी तुम्हाला सांगतो बाबा मी तुम्हाला वायू घालतो वारा बोला चावरे बाबा की जय चावरे बाबा की जय फक्त मित्रांनो चावरे बाबा आपलं प्रवचन सुरू करतील आणि एक मिनिट थांबा मला बोलू दे अहो बाबा ने बोलू दे बाबा बाबा तुम्ही बोला तर भक्तांनो हे विश्व म्हणजे एक माया आहे आणि माया म्हणजे काय तर पैसा आपण या पैशाच्या मागे धावतो धावून 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 थकतो अरे मी म्हणतो एवढी धावपळ करायचीच कशाला त्यापेक्षा शांत निष्काम असं आयुष्य जगायचं त्यामुळे काय होत देह धरतीवर पण आत्मा मात्र परमात्म्याशी संवाद साधतो थेट स्वर्गात म्हणून म्हणतो की नको मुन्नी नको शीला चला जाऊ ब्रह्मांडाच्या सफरीला बोला चावरे बाबा की जय चावरे बाबा की जय चावरे बाबा की जय भक्त मित्रांनो आता आपण चावरे बाबांचं अरे धन्यवाद आता आपण चावरे बाबांचं भजन म्हणूया चावरे बाबा या करा आम्हा सुखी 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 जीवन हे आमचे झाले दुखी दुखी जीवन हे झाले दुखी दुखी चावरे बाबा सुखी सुखी आंबट गोड